अरे कोणी रे डोळ्यात घातलं रे आमच्या अण्णांना पाहिलं तर इकडे काय भंड्याला शोधते भंड्याला पाहिला कुठे अण्णा अरे तू 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 काय तू इथे आहेस तुझे डोळे सरळ झाले काय म्हणत तुझे पण डोळे सरळ झाले आमचे डोळे सरळ सरळ झाले कोणी अण्णांना किंवा भंड्याला बघितलंय का इकडे आपल्या आई सारखी वाटते ना अण्णा अरे घरी आईच आहे आपली अरे अरे अण्णा 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 तुमची उंची एवढी कशी भंड्या भंड्या अहो भंड्याची उंची वाढली हो एका दिवसात होळीचा रंग खेळून वाढली का उंची काय पडलं काय अण्णा काय त्या रंगामुळे मीचे डोळे तिरळे झालेले दिसतंय काय ते भुसकट फडी भुसकट फडी आपण एक काम करू हिला कुणाला तरी देऊन टाकू काय फड कोणी गरड्या अरे अरे इतके वर्ष आपल्याला सांभाळलं आता तिला सांभाळा नको काय झाले रंगाने कसं घे आमच्या डोळे सरळ तुझे डोळे वाकडले कोणी टाकला रंग कोणी रंगाना 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 बंड्या बंड्या हे तो रंग नाही आईला बोलो पटकन आईला बोलो बोलो आई 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 काय झालं आई इथे उभी राही अण्णा आई बंड्या चुप जरा इकडे इकडे काय जरा डोळे पाहू सरळ आहेत नाही म्हणजे ते बघ तू काय कोणी तर रंग टाकला तुझ्या डोळ्यात आणि ते असे तिरळे झाले आणि आमच्या बघितलं ना परत स्वप्न गेल्याला माझ्या आई बद्दल पण असंच काहीतरी स्वप्न बघितलं होतं स्वप्न होते स्वप्न असं ते जाऊ दे ह्या गदळाला कान पाडत अगं तू काय बोलला माहितीये का हे असलेला आपल्याला असली आई नको आहे मी कधी बोललो असं तुमच्या डोळ्यातच खोट आहे म्हणी असे ते तुमच्या डोळी दिसे कानपड फोडून डोळ्यावर काय बोलायचं मला तुम्ही उलट मागे तुम्हीच म्हणाला होता की आई काय म्हणाले माहितीये काय ती म्हणाले की भांगेच्या नशेत म्हणाले की आपण दुसरी आई आणूया म्हणून तुम्हीच म्हणाला होता ही माझी प्रिय आई आहे माझी प्रिय आई आहे विष्णू माझ्या डोळ्यावर